प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे नागरिक झाले हैराण। रासायनिक युक्त पदार्थ जळल्याने त्याच्या धुरामुळे नागरिकांच्या डोळ्यात जळजळ झाल्याची घटना रविवारी रात्री घडल्याने एमआयडीसीतील नागरिक त्रस्त झाले असून कैफियत मांडावी तरी कोणाकडे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। एमआयडीसीत मोठमोठ्या कंपन्या असून त्यातूनच कुठल्या तरी एका कंपनीतील केमिकल गळती झाल्याने परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। क्या इससे आंखें भी जा सकती है और ज्यादा करके जो बुजुर्ग लोग हैं उनको तकलीफ है, जवानों को तकलीफ हो रही है इससे। एमआयडीसीतील काही भागात खूप अस्वच्छता आणि दुर्गंधी असून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा जणू हा प्रयत्न सुरू आहे। अनेक वेळा असे प्रकार घडलेले असून याकडे आता लक्ष कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया अब तक न्यूज, मराठी।